सौ राजश्री ताई आपल्याला मार्गदर्शन पर दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी काही मार्गदर्शन वगैरे आपल्याला करणार नाहीये, मी फक्त कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहे। सर्वप्रथम रुणाबाई यांचे खूप खूप आभार की त्यांनी मणिभाई मानव सेवा ट्रस्ट तर्फे मला जो भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल माझा सत्कार केला आणि आता ज्या 20 तारखेला महिला भारतभूषण पुरस्कार मिळणार आहे त्यांनी ऍडव्हान्स मध्ये त्याच्याबद्दल माझा सत्कार केलेला आहे। काही खूप खूप धन्यवाद। त्यानंतर आता नुकतंच सत्कार सोहळा आटोपलेला आहे, दिवाळी अंकाचं प्रकाशनही झालेलं आहे, तर साप्ताहिक बडगुजर उवाच दिवाळी अंक सत्कार प्रकाशन सोहळा 2022 या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब तसेच अखिल भारतीय बडगुजर समाजाचे माजी महासचिव राजेंद्र सर आणि बडगुजर समाज मंडळ भुसावळचे अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ महाले, विद्या प्रसारक मंडळ जळगावचे अध्यक्ष विकास भाऊ बडगुजर डॉक्टर राजी साहेब तसेच अखिल भारतीय बडगुजर समाजाचे इतर सर्व मान्यवर, माझे पती प्राध्यापक सुदाम बडगुजर आणि तसेच राजेंद्र भाऊ नंदवाळकर सुनंदाताई आणि इतर सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतो। आणि ह्या वर्षी म्हणजे माननीय बडगुजर वाचचे संस्थापक अध्यक्ष दर्श बडगुजर काका यांनी पुणे आवृत्तीसाठी सहसंपादिका म्हणून माझी निवड केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते। अंधाराचा नाश करून जीवनाला प्रकाशाकडे नेण्याचा संदेश देणारा मंगल सण म्हणजे दिवाळी। सण आकाश कंदील पणत्या फटाके आतिषबाजी अंगणातील रांगोळ्या फराळाचे ताट हे सगळं असताना या पक्वांना सोबतच सर्व आपतेष्ट आपले जवळचे नातेवाईक या सर्वात उत्साह उल्हासात आपण हा सण साजरा करत असतो। पण दिवाळी संस्कृतीत या साऱ्याचा कळस म्हणजे दिवाळी अंक आणि त्याचे नुकतेच आपण प्रकाशन केलेले आहे। साप्ताहिक बडगुजर वाचचे हे 43वे वर्ष असले तरी दिवाळी अंकाचे हे 30वे वर्ष आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे की मागील वर्षी हा अंक फक्त महिलांसाठीच होता, म्हणजे त्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे हा अंक महिलांनी महिलांच्या लिखाणासकट प्रकाशित केला होता आणि त्याच्या संपादिका होत्या माननीय सुनंदाताई आणि तेव्हा सगळं स्टेज हे महिलांनी फुललेलं होतं आणि न भूतो न भविष्यस्ति असा तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचा पहिल्यांदा माझ्या हेल्दी कुकिंग विथ राजश्री या यूट्यूबवर त्याचा आपण रेकॉर्डेड व्हिडिओ टाकला होता आणि सर्व समाज बांधवांनी त्याचा लाभ घेतला। त्याच कार्यक्रमात जेव्हा नरेंद्र भाऊ आले होते आणि त्यांनी असे बोलून दाखवले की असा कार्यक्रम आमच्या लोहारी गावात व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि मी तसेच आपणास आवाहन करतो की आपण तो कार्यक्रम घ्यावा आणि आज कुलस्वामिनी चामुंडा माता यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा माझे कुलदैवत आज जी संकष्ट चतुर्थी आहे त्यांच्या आशीर्वादाने म्हणा आज हा प्रकाशन सोहळा आपण लोहारी या पुण्य गावात करत आहोत। या भाऊंनी दिलेला शब्द पाळला त्याबद्दल भाऊंची वचनपूर्ती करत असताना त्यांच्याही मनपूर्वक आभार मानते आणि अशा सोहळ्यात होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते। खर तर बडगुजर वाट जेव्हा 43 वर्ष अविरतपणे चालू आहे त्याची घोडदळ माननीय काकांच्या हाती आहे। 81 वर्षाचे तरुण संपादक ज्यांच्या अगदी तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये आजही कायम आहे, सतत नवनवीन काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे, प्रेरणा आहे आणि मग त्यांच्यापासून थोडी प्रेरणा घेत किंवा
कोरोना काळात आपण असंख्य आपले आप्तजन गमावले, मग अशा वेळेस आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजात लहानाचे मोठे होतो, त्यासाठी काहीतरी करावं। या तळमळीने आम्ही दोघं पती पत्नी सतत विचार करत होतो, मग आम्ही आहोत सरस्वतीचे पुजारी, आम्ही दोघं शिक्षक आहोत, आपल्या जवळ जे आहे ते आपण द्यावं। ज्याच्या जवळ लक्ष्मी असेल त्यांनी ती वाटावी। आमच्या जवळ सरस्वती आहे, ज्ञान आहे, जे काही थोडस आपल्या जवळ आहे ते दुसऱ्यास द्यावे। या हेतूने मग आम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर समाज प्रबोधन कार्यक्रम करण्यास सुरुवात केली। सर्वात प्रथम आम्ही मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे ऑनलाइन चर्चा सत्र आयोजित केले। त्याची सुरुवात आम्ही माननीय नथुआण्णा बोराडी यांच्यापासून सुरू केली आणि त्यांचा तो कार्यक्रम त्यांचे निकटवर्ती नातेवाईक मित्र यांच्यासह त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत ऑनलाइन चर्चा सत्र आयोजित केले होते। त्यात उदंड आता प्रतिसाद मिळाला आणि तरुण पिढी समोर त्यांचे सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक विचार आम्हास पुन्हा ठेवता आले। आणि विशेष सांगण्यात आनंद होत आहे की हे यूट्यूब चॅनल असल्यामुळे जोपर्यंत आपण आणि आपल्या पुढच्या पिढ्या आहेत तोपर्यंत हे आदर्श तसेच्या तसे तिथे जतन केले जाणार आहेत। आणि आपल्या समाजात कुठल्या तरी डिजिटलायझेशन मध्ये पण आम्ही थोडीशी जागा करून देण्याचा आमचा हा प्रयत्न होता। त्यात आपले बरेच मान्यवरही उपस्थित होते, त्यांनी आम्हाला अशा कामाबद्दल शाबासकी दिली। त्यानंतर मग आम्ही मी उद्योजक व्हावे हेही ऑनलाईन चर्चा सत्र सुरू केले, त्यात विशेष मार्गदर्शन केले। त्यानंतर काही जे कोर्सेस होते ते आम्ही कोरोना काळात विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिले। त्यानंतर मग एक एक कार्यक्रम करत विवाह संबंध जुळवताना येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना या अत्यंत नाजूक आणि तेवढ्या ज्वलंत विषयावर आम्ही चर्चासत्र आयोजित केले। त्यात मग आम्ही करोडपती आपल्यासाठी मान्यवर बोलवले होते, त्यात मानस तज्ञ डॉक्टर स्त्रीरोग तज्ञ तसेच गुरुजी यांच्याशी आपण चर्चा केली। लग्न उशिरा का म्हणजे होऊ नये, त्याचे दुष्परिणाम, त्याचे मानसिक दुष्परिणाम समाजावर काय होतात, या सर्व गोष्टीच्या त्या चर्चेतून आम्ही समाजासमोर ठेवल्या। आम्ही फार काही मोठे नाहीयेत पण समाज प्रबोधन कुठे ना कुठे व्हावं आणि या ऑनलाईनच्या युगात आपला समाजही कुठे मागे पडू नये हा आमचा अगदी प्रामाणिक प्रयत्न होता। आणि त्या समाजाकडनं उदंड असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपणा सर्वांचे एकदा मी मनपूर्वक आभार मानते। आणि आमच्या या कार्याची दखल घेत काकांनी बडगुजर साप्ताहिक बडगुजर उवाच पुणे आवृत्तीसाठी माझी सहसंपादिका म्हणून निवड केल्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार मानते। आणि त्यांनी जी जबाबदारी आम्हाला सोपवली आणि दोघा पती पत्नी पूर्ण करू याचे मी त्यांना आश्वासन देते। आणि मग त्या आश्वासनाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आम्ही 7 ऑक्टोबर 2022 रोजी पहिली आवृत्ती काढली। त्यात विशेष म्हणजे स्त्रियांच्या कार्याला विशेष जागा असावी, त्यांना स्थान मिळावे, त्यांना आदराचं स्थान मिळावं, त्यांनी काय कार्य केलेलं आहे ते समाजासमोर यावं म्हणून त्यामध्ये घे भराली हा कॉलम आम्ही स्पेशली स्त्रियांसाठी ठेवला। त्यानंतर पुरुषांसाठी सुद्धा शून्यातून विश्व, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, शेती विषयक हे सर्व टप्पे म्हणजे हे कॉलम त्या पेपराचे मुख्य होते। आणि मग त्या तसं करत असताना आम्ही तो पेपर आज यशस्वीपणे पूर्ण करत आहोत। पुणे शहराचा वाढता विस्तार बघता पुणे पिंपरी चिंचवड विभागाची जबाबदारी मी माझ्या पतींसह स्वीकारलेली आहे। आणि काळानुसार दिवाळी अंकाचे स्वरूप वेळोवेळी बदलत गेले तरी आजच्या या आंतरजालाच्या युगात ज्याला आपण इंटरनेट म्हणतो त्या युगातही बडगुजर साप्ताहिक उवाचने आपले असे अढळ स्थान निर्माण केलेले आहे ही आपल्या सर्वांसाठी खूप अशी अभिमानाची बाब आहे। त्यानंतर गाव, नगर, महानगरीय संवेदनांची अनेकानेक प्रतिबिंबे दिवाळी अंकातून प्रकाशित होत असतात। या दिवाळी अंकात हा दिवाळी अंक अधिकाधिक उत्कृष्ट करण्यासाठी त्यात आम्ही कविता, लेख, चारोळी, प्रवास वर्णने, व्यंगचित्रे या सगळ्यांचा समावेश करत तो अधिकाधिक उत्कृष्ट कसा व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत।
आणि मग कुटुंब हा आपल्या समाजाचा मूळ पाया आहे, तो गाभा आहे. जर कुटुंब नसेल तर मग समाज नाही, समाज नसेल तर देश नाही, देश नसेल तर राष्ट्र नाही, आणि राष्ट्र नसेल तर संस्कृती नाही. मग सगळ्याचा उपयोग काय म्हणून त्यात बऱ्यापैकी फोकस आम्ही कुटुंब यावर केलेला असून त्यावरही काही विशेष लेख असे लिहिलेले आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रंगांनी सजणाऱ्या नटणाऱ्या निसर्गाप्रमाणे अनेक रंगी अनेक पदरी असा हा दिवाळी अंक म्हणजे मानवी मनाचा भावविश्वाचा जणू आसाच आहे. हा दिवाळी अंक ज्या साहित्यिकांच्या साहित्यामुळे साकार झाला त्या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. आपणा सर्वांना आवडेल असाच हा वाचनीय दिवाळी अंक करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी यात आपले लेख दिले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि साहित्य विश्वाचे एकत्रित रूप असलेला असा हा दिवाळी अंक आपणा सर्वांना सादर करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. एका परीने तुमचे तुम्हास आम्ही अर्पण करत आहे. शेवटी एवढेच म्हणेन की माझा समाज माझा अभिमान. आणि आपणास सांगत अतिशय आनंद होत आहे की हा कार्यक्रम सुद्धा आम्ही रेकॉर्ड करून घेतलेला आहे आणि 2-3 दिवसात तो माझ्या हेल्दी कुटुंबित राजश्री या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे. आपण सगळं कधीही त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.